नमस्कार लायब्ररी सायन्स सेट नेट लर्निंग या चॅनलमध्ये मी मनीषा बांगर तुमचं स्वागत करते आज आपण या व्हिडिओमध्ये युवा रीडर्स बोट लायब्ररी म्हणजेच देशातील पहिले तरंगते ग्रंथालय हे कोठे आहे आणि ते कशा प्रकारचे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे ही नवीन इन्फॉर्मेशन मला मिळाली ती तुम्हाला मिळावी असं मला वाटलं म्हणून हा मी व्हिडिओ करत आहे तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशीच नवीन माहिती आणि लायब्ररी सायन्सचे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला सुरुवात करूया युवा रीडर्स बोट लायब्ररी देशातील पहिले तरंगते ग्रंथालय हा क्वेशन येण्याची देखील शक्यता आहे आणि अतिशय छान लायब्ररी आहे म्हणजेच तरंगते ग्रंथालय याचा अर्थ काय येणार ही समुद्रातून म्हणजे किंवा पाण्यातून नौका करता करता म्हणजे पाण्यातून आपल्याला प्रवास करता करता एखादं पुस्तक वाचता यावं यासाठी तयार केलेली ग्रंथालय पहा पश्चिम बंगाल परिवहन महामंडळाने देशातले पहिले तरंगते ग्रंथालय तयार केले त्याला युवा रिडर्स बोट लायब्ररी असे नाव दिले कुठे कोणी केलं होतं ते पश्चिम बंगाल परिवहन महामंडळाने देशातले पहिले तरंगते ग्रंथालय तयार केले यदा कदाचित सेट एक्झामला किंवा नेट एक्झामला सुद्धा हा क्वेश्चन येण्याची शक्यता आहे म्हणून मला असं वाटलं की ही माहिती तुम्हालाही असावी त्यालाच काय त्यांनी नाव दिलेले आहे युवा रिडर्स बोट लायब्ररी हे नाव दिलेले आहे तर हुगळी नदीवर ही नौका जलवाहतूक करणार आहे कोणत्या नदीवर करणार आहे हुगळी या नदीवर ही नौका जलवाहतूक करणार आहे ग्रंथालय हेरिटेज बुक स्टोर या संस्थेच्या भागीदारीत सादर करण्यात आली आहे पुढे पहा पहा याच्यामध्ये दे फोटोमध्ये दे देखील सांगितलेलं आहे यंग रिडर्स बोट लायब्ररी असं देखील सांगितले म्हणजे अशा प्रकारची ती लायब्ररी असणार आहे युवा रिडर्स बोट लायब्ररी पुढे पहा कोलकत्ताच्या सौंदर्याचा आनंद घेताना एखादे पुस्तक वाचता यावेत आणि वाचन संस्कृतीला चालना मिळावी या उद्देशाने हे ग्रंथालय सादर करण्यात आलेले आहे म्हणजेच युवा रीडर्स बोट लायब्ररी या ग्रंथालयाचा उद्देश काय आहे की कोलकात्याच्या सौंदर्याचा आनंद घेत असतानाच म्हणजेच आपण जलप्रवास करता करता किंवा कोलकात्याचं सौंदर्य जे आहे ते पाहता पाहता एखादं पुस्तक देखील वाचता यावं आणि त्या उद्देशाने वाचन संस्कृतीला चालना मिळेल असं हा उद्देश ठेवून हे ग्रंथालय त्यांनी तयार केलेलं आहे आणि ही नौका तीन तासाचा जलप्रवास घडविणार अशा प्रकारची बघा फर्स्ट लायब्ररी असेल देशातले पहिले तरंगत ग्रंथालय आहे कोणतं युवा रिडर्स बोट लायब्ररी हे देशातील पहिले तरंगते ग्रंथालय आहे आणि अतिशय छान माहिती आहे म्हणून मला असं वाटलं ही तुमच्यापर्यंत पोहोचवावी आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी इथंच संपवते अशीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जर माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद